राजाबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उस्तोड मजुरावर चाकू हल्ला सांगली येथील शिवशंभो चौक रस्त्यावर उस्तोड मजुरावर दोघांनी चाकू हल्ला केला या हल्ल्यात उस्तोड मजूर गंभीर जखमी झाला मोबाईल व पैसे हिसकावून घेताना विरोध केल्याच्या रागातून हा चाकू हल्ला केल्याची फिर्याद सांगली शहर पोलिसात दाखल झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी प्रभू लक्ष्मण जाधव वर्ष अठ्ठावीस व्यवसाय सध्या राहणार वसगडे तालुका मिरज हे व त्यांचा रात्रीच्या सुमारास शिवशंभू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते ते रेणुका बांबू डेपो जवळ आले असता ओम विनायक पाटील राहणार पोळमळा त्रिमूर्ती कॉलनी सांगली व हबीब मुल्ला राहणार संजय नगर सांगली या मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी फिर्यादीचा मेहुणा बादल राजू राठाडे याच्याकडील मोबाईल व त्याच्या खिशातील रक्कम हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी बादल विरोध केला असता आरोपी ओम विनायक पाटील याने फिर्यादीचा बादल राजू तालुका मालेगाव जिल्हा यवतमाळ या चाकूने मारहाण केली व जखमी केलं यावेळी फिर्यादी व त्यांच्या मेहन्याने आरडाओरडा केला नंतर आरोपी मोटरसायकलवरून पळून गेले याबाबत प्रभू लक्ष्मण जाधव यांनी आरोपी ओम पाटील व हबीब मुल्ला विरुद्ध सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत महानकर न्यूजसाठी मिरजहून आदी माने